नमस्कार भावनो, जय शिवराय। माझे नाव संकेत, स्वागत करतो तुमच्या भाऊ यूट्यूब चॅनल एडिटिंग गुरुवर। तर भावनो, आजचे ट्युटोरियल आपली व्हिडिओ एडिटिंगवर असणार आहे, ज्यात आज मी तुम्हाला नवरात्रीनिमित्त बॅनर व्हिडिओ कसे क्रिएट करायचे हे सांगणार आहे। भावनो, डेमो व्हिडिओ तुम्ही स्टार्टिंगला पाहिला असेल, एकदम कडक आणि खतरनाक आपली बॅनर व्हिडिओ झालेली। तर भावनो, अशा प्रकारची व्हिडिओ तुम्ही कशा प्रकारे क्रिएट करू शकता याची डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप सांगितले। सो कोण व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग संबंधी संपूर्ण प्रोसेस समजून जाईल। भावनो, मटेरियलचं टेन्शन तुम्हाला घ्यायचं नाही। या व्हिडिओसाठी लागणारे सर्व बॅकग्राऊंड्स अँड पेनची लिंक, त्याचबरोबर जो ओव्हरले इफेक्ट या व्हिडिओमध्ये मी अप्लाय केला आहे, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली, त्यावर क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता। पण भावनो, झिप फाईलला मी पासवर्ड अटॅच केलेला आहे आणि तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दोन स्टेपमध्ये दिलेला आहे। सो कोणी व्हिडिओ स्किप करून बघू नका, जेणेकरून तुम्हाला दोन्ही पासवर्ड भेटून जातील। भावनो, पुढे ट्युटोरियलची सुरुवात करण्याआधी माझी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती की जर हे ट्युटोरियल तुम्हाला आवडले तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा। आणि जर भावनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल बघत असाल, तर भावनो सर्वप्रथम तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण भावनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे ट्युटोरियल येत असतात। तर चला भावनो, कोणत्या टाइम वेस्ट न करता आजचे ट्युटोरियल आपण स्टार्ट करूया। तर भावनो, व्हिडिओ तयार करण्यासाठी नेहमीप्रमाणे तुम्हाला काइंड मास्टर हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्यानंतर भावनो इथे तुम्हाला जी क्रिएटचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून जो पहिला रेशो आहे हा इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर आता आपण व्हिडिओ तयार करायला सुरुवात करणार आहे। भावनो, तुम्ही स्टार्टिंगला डेमो पाहिला असेल, आपली जी व्हिडिओ होती ही आपण दोन पार्टमध्ये डिवाईड केली। पहिल्या पार्टमध्ये आपण देवीचा फोटो ॲड केला आहे, त्या फोटोला ॲनिमेशन दिले होते। आणि भावनो, जो आपल्या व्हिडिओचा दुसरा पार्ट होता त्यात आपण सर्व फोटो आणि टेक्स्ट ॲड केले होते। तर भावनो, त्याप्रमाणे ही सर्व प्रोसेस आपण फॉलो करून आपली व्हिडिओ क्रिएट करणार। तर भावनो, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी इथे तुम्हाला सॅम्पल बॅकग्राऊंड ऍड करून घ्यायचे। त्यासाठी भावनो हे जे तुम्हाला मीडियाचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करायचं। पहिलं ऑप्शन भेटून जाईल बॅकग्राऊंडचं, त्यावर क्लिक करून कोणत्या कलरचं एक प्लेन बॅकग्राऊंड इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे। ऍड केल्यानंतर भावनो त्याची जी लेंथ असणार आहे ही तुम्हाला 27 सेकंदापर्यंत राहू द्यायची आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करायचं आहे। आता भावनो तुम्ही पाहू शकता 27 सेकंद याची लेंथ मी ठेवलेली आणि बाकीचं पोर्शन ट्रिम केलेलं आहे। ट्रिम केल्यानंतर परत तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट लिहायचं आहे। स्टार्टिंग पॉईंट लिहिल्यानंतर आता आपण आपल्या व्हिडिओचा पहिला पार्ट इथे क्रिएट करणार आहे। त्यासाठी भावनो परत तुम्ही लेअरवर क्लिक करा। लेअरवर क्लिक केल्यानंतर जे आपल्या व्हिडिओचं बॅकग्राऊंड असणार आहे ती इथे आपल्याला ऍड करून घ्यायचं आहे। लक्षात असेल भावनो फाईलमध्ये तुम्हाला दोन बॅकग्राऊंड मी प्रोव्हाइड केलेले आहे। पहिला बॅकग्राऊंड मी तुम्हाला इंट्रोसाठी प्रोव्हाइड केले आणि दुसरा बॅकग्राऊंड मी तुम्हाला सेकंड पार्टसाठी प्रोव्हाइड केलेले आहे। तर भावनो पहिला बॅकग्राऊंड इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचं आहे। त्याच्या सेंटरला तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरचं पोर्शन इथे मी ऍड केलेलं आहे। तर भावनो हे बॅकग्राऊंड तुम्हाला ऍड करायचं आहे। याची जी लेंथ असणार आहे ही तुम्हाला 9 सेकंद राहू द्यायची आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करायचं आहे। ट्रिम केल्यानंतर परत तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट लिहायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट 0.7 सेकंदवर आपला मार्क आणायचा आहे। परत तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आणि भावनो फाईलमध्ये जो मी तुम्हाला देवीचा फोटो प्रोव्हाइड केला आहे देवीचे सुद्धा मी तुम्हाला दोन फोटो प्रोव्हाइड केलेले आहे। तर भावनो ज्या फोटोला मी सेंटरला ऍड केलं असेल तो फोटो इथे तुम्हाला ऍड करून घ्यायचा। ऍड केल्यानंतर याची साईज आपल्या पूर्ण स्क्रीनला फिट करून घ्यायची। स्क्रीनला फिट केल्यानंतर भावनो या फोटोला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी इन ॲनिमेशनवर क्लिक करा आणि भावनो सर्वात शेवटी तुम्हाला एक ऑप्शन भेटतं इंटर स्लाइड अपचं, हे इथे तुम्ही सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर भावनो याचा जो टाइम स्पॅन असणार आहे हा तुम्हाला 2.5 सेकंदवर सेट करायचा आणि सिंपल ओकेवर क्लिक करायचं। ओकेवर क्लिक केल्यानंतर परत याची लेन तुम्हाला 9 सेकंदवर सेट करायची आणि बाकीचं पोर्शन ट्रिम करायचा। आता भावनो ट्रिम केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या 3.5 सेकंदाला हे पूर्ण ॲनिमेशन कंप्लीट होत आहे। तर भावनो आता तुम्हाला 3.5ला हा आपला मार्क आणायचा आहे। मार्क आणल्यानंतर आता इथून पुढं आपल्या फोटोला लेफ्ट साईडचे ॲनिमेशन द्यायचं आहे। तुम्ही डेमो पाहिला असेल तर भावनो ते ॲनिमेशन देण्यासाठी हा मार्क सर्वात पहिले तुम्हाला 3.5 सेकंदवर सेट करायचा, तो फोटो सिलेक्ट करायचा। इथे तुम्हाला कीचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करायचं, प्लसवर क्लिक करायचं। प्लसवर क्लिक केल्यानंतर भावनो तुम्हाला डायरेक्ट 5.5 सेकंदवर आपला मार्क आणायचा आहे। आणि भावनो 5.5 सेकंदाला आपला मार्क आणल्यानंतर परत तुम्हाला प्लसवर क्लिक करून हा फोटो अशा प्रकारे लेफ्ट साईडला ॲडजस्ट करून घ्यायचा। तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे केलेलं आहे, सेम तुम्हाला पण करून घ्यायचं आहे। आता भावनो इथं आपला फोटो ॲड करून झालेला आहे। सिंपल मी ओकेवर क्लिक करतो। आता मी तुम्हाला एकदा ॲनिमेशन प्ले करून दाखवून देतो। आता तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे आपला इंट्रो पार्ट रेडी झालेला आहे। सर्वात पहिले या फोटोला आपण इन ॲनिमेशन दिलेलं आहे आणि भावनो जसं इन ॲनिमेशन कंप्लीट होतं त्यानंतर या फोटोला आपण कीची ॲनिमेशन अप्लाय केलेले आहे। तर भावनो अशा प्रकारे आपला व्हिडिओचा पहिला पार्ट रेडी झालेला आहे। आता आपल्याला सेकंड पार्ट क्रिएट करायचा आहे। तसेच भावनो हा जो मार्क असणार आहे हा तुम्हाला 9 सेकंदवर आणायचा आहे। तर भावनो 9 सेकंदवर हा मार्क आणल्यानंतर परत तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आणि भावनो जे आपलं दुसरं बॅकग्राऊंड असणार आहे ते इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे। आता भावनो पहिला बॅकग्राऊंड तुम्ही बघू शकता, पहिल्या बॅकग्राऊंडचा जो सेंटर पोर्शन होता हा पूर्ण व्हाईट होता आणि दुसरा बॅकग्राऊंड तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बॅकग्राऊंडमध्ये टॉपला हा तुम्हाला व्हाईट पोर्शन भेटून जाईल। तर भावनो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, यांच्यामधला डिफरन्स तुम्हाला समजून घ्यायचं आहे। तर भावनो दुसरं बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर सिंपल तुम्हाला याला फिट टू स्क्रीन म्हणायचं आहे। फिट टू स्क्रीन म्हटल्यानंतर याची लेंथ तुम्हाला पूर्ण इंक्रीज करायची। इंक्रीज केल्यानंतर परत तुम्हाला स्टार्टिंग पॉईंट लिहायचं आहे। परत भावनो याच टाइम फ्रेमवर आपल्याला देवीचा फोटो ॲड करायचा आहे। त्यासाठी भावनो परत लेअरवर क्लिक करून फाईलमध्ये जो दुसरा फोटो मी तुम्हाला
मला प्रोवाइड केले देवीचा ज्याची अलाइनमेंट लेफ्ट साइडला आहे तो फोटो इथे ऍड करून त्याला फिट टू स्क्रीन इनेबल करायचं. पर याची पण लेंथ पूर्ण इंक्रीज करायची पर स्टार्टिंग पॉइंटला यायचं. स्टार्टिंग पॉइंटला आल्यानंतर बघनो आता तुम्हाला डायरेक्ट 10.1 सेकंदाला यायचे. इथं आल्यानंतर आता आपल्याला व्हिडिओमध्ये स्लोगन टेक्स्ट ऍड करायचे. तर बघनो 10.1 सेकंदाला इथं मी मार्क सेट केलेला आहे. मी सिंपल लेअरवर क्लिक करतो. लेअरवर क्लिक केल्यानंतर जे स्लोगन टेक्स्ट असणार आहे ते इथे ऍड करतो. ऍड केल्यानंतर याची लेंथ पूर्ण इंक्रीज करतो. इंक्रीज केल्यानंतर बघनो याला पूर्ण फिट टू स्क्रीन म्हणून घेतो. फिट टू स्क्रीन म्हटल्यानंतर याला आपल्याला इन ॲनिमेशन द्यायचं आहे. तसे बघनो इन ॲनिमेशनवर क्लिक करतो आणि बघनो वाईप रेट म्हणून जे ऑप्शन असतो तिथे सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर बघनो याचा जो टाईम फ्रेम असणार आहे हा तुम्हाला 2 सेकंदावर सेट करायचा आहे, जेणेकरून हळूहळू हे टेक्स्ट ॲनिमेट होईल. आता बघनो सिंपल मी ओकेवर क्लिक करतो. आता तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे टेक्स्ट ॲनिमेट होत आहे. ॲनिमेट झाल्यानंतर बघनो डायरेक्टली तुम्हाला तुम्ही पाहू शकता 12 सेकंदाला ॲनिमेशन कम्प्लीट होत आहे. तर बघनो 12 सेकंदापासून आपल्याला पुढचं ॲनिमेशन स्टार्ट करायचं आहे, ज्यात आपण मेन टेक्स्ट ॲड करणार आहे. तर बघनो 12 सेकंदाला मार्क सेट केल्यानंतर परत तुम्हाला लेअरवर क्लिक करून आता बघनो जे आपलं मेन टेक्स्ट असणार आहे ते तुम्हाला फाईलमध्ये भेटून जाईल. सिंपल ॲड करा, फिट टू स्क्रीन याला इनेबल करा, त्यानंतर याची लेंथ पूर्ण इंक्रीज करा. इंक्रीज केल्यानंतर यालासुद्धा आपल्याला इन ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी बघनो इन ॲनिमेशनवर क्लिक करा. फेड म्हणून जो दुसरा इफेक्ट आहे हा इथे सिलेक्ट करा आणि बघनो याचा जो टाईम फ्रेम असणार आहे हा तुम्हाला 1.7 सेकंदाला सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर सिंपल ओकेवर क्लिक करा. आता बघनो याच टाईम फ्रेमवर आपल्याला आता शुभेच्छा टेक्स्टसुद्धा ॲड करायचं आहे. त्यासाठी बघनो परत तुम्ही लेअरवर क्लिक करा. लेअरवर क्लिक केल्यानंतर जे शुभेच्छा टेक्स्ट पीएनजी असणार आहे इथे ॲड करा. ॲड केल्यानंतर बघनो सर्वात आधी याला फिट टू स्क्रीन इनेबल करा, त्यानंतर याची लेंथ पूर्ण इन्क्रीज करा. आता बघून तुम्ही पाहू शकता जे आपलं मेन टेक्स्ट आहे आणि शुभेच्छा टेक्स्ट आहे हे आपण एकाच टाईम फ्रेमला ॲड केलं आहे, पण बघून याचा जो टाईम स्पॅन असणार आहे ॲनिमेशनचा आपण वेगवेगळा सेट करणार आहे. तर बघून जे आपलं मेन टेक्स्ट असणार आहे ते थोडं लवकर ॲनिमेट होणार आहे आणि बघून जे आपण शुभेच्छा टेक्स्ट ॲड केलं आहे त्याचा टाईम फ्रेम इथे आपण जास्त ठेवणार आहे. तर बघून शुभेच्छा लेअर ॲड केल्यानंतर ती लेअर तुम्हाला सिलेक्ट करायचं, इन ॲनिमेशनवर क्लिक करायचं आणि बघून वाईप रेट म्हणून जे ऑप्शन असतं हे इथे परत एकदा सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर बघून याचा जो टाईम स्पॅन असणार आहे हा तुम्हाला 2.5 सेट करायचा आहे. तुम्ही पाहिलं असेल मेन टेक्स्टला आपण 1.7 सेकंद सेट केला होता आणि बघून याचा टाईम फ्रेम इथे आपण इन्क्रीज केलेला आहे. तर बघून सिंपल तुम्ही ओकेवर क्लिक करा. आता तुम्ही पाहू शकता दोन्ही टेक्स्ट आपण एकाच टाईम फ्रेमला सेट केलं आहे, पण जेव्हा याला मी प्ले करून दाखवेल आता तुम्ही पाहू शकता सर्वात आधी आपलं मेन टेक्स्ट इथे दिसत आहे, त्यानंतर जे आपण शुभेच्छा टेक्स्ट ऍड केलं ते इथे प्ले होत आहे. आता बघून डायरेक्टली जिथे तुमचं ॲनिमेशन कम्प्लीट होतं म्हणजे 14.1 सेकंद इथे तुम्हाला यायचं आहे. परत बघून लेअरवर क्लिक करून आता बघून जे तुमचे शुभेच्छुक फोटो असणार आहे इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहे. ॲड करण्यासाठी बघून फ्रेम मी तुम्हाला प्रोवाइड केलं आहे. 2 जणांचे फोटो इथे मी ॲड करणार आहे, त्यामुळे 2 फोटो फ्रेम इथे मी तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता ब्लँक फोटो फ्रेम इथे तुम्हाला भेटून जाईल, त्यात तुम्हाला तुमचे 2 फोटो ॲड करून घ्यायचे आहे आणि बघून नाव ॲड करून जसं मी इथे फोटो क्रिएट केले फोटो फ्रेम क्रिएट केले सेम तुम्हाला पण करून घ्यायचं आहे. क्रिएट केल्यानंतर सिंपल तुम्हाला अशा प्रकारे या फोटोची साईज अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे जे आपण मेन टेक्स्ट ॲड केलं आहे, शुभेच्छा टेक्स्ट ॲड केलं आहे त्याच्याखाली तुम्हाला तुमचे फोटो ॲड करायचे. ॲड केल्यानंतर सिंपल या फोटोंनासुद्धा आपल्याला ॲनिमेशन द्यायचे. त्यासाठी बघून इन ॲनिमेशनवर क्लिक करा आणि बघून जे ॲनिमेशन आपण देवीच्या फोटोला अप्लाय केले म्हणजेच इंटर स्लाइड अप ॲनिमेशन तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि 1.5 सेकंद याचा टाईम फ्रेम इथे तुम्हाला सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर याची लेंथ पूर्ण इन्क्रीज करून घ्या. इन्क्रीज केल्यानंतर याच टाईम फ्रेमवर आपल्याला डेट पीएनजीसुद्धा ॲड करायचे. त्यासाठी परत लेअरवर क्लिक करा. फाईलमध्ये तुम्हाला डेट पीएनजी भेटून जाईल, सिंपल ॲड करा. ॲड केल्यानंतर परत याची लेंथ तुम्ही पूर्ण इन्क्रीज करा. इन्क्रीज केल्यानंतर याला फिट टू स्क्रीन इनेबल करा. त्यानंतर बघून याला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी स्लाइड रेट ॲनिमेशन सिलेक्ट करा. त्यानंतर याचा जो टाईम फ्रेम असणार आहे हा तुम्हाला परत 1.5 सेकंदवर सेट करायचा आहे. तर बघून अशा प्रकारे ही व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला करून घ्यायची. मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवून येतो कशा प्रकारे आपली व्हिडिओ झालेली. जसं मी तुम्हाला बोललो 2 पार्टमध्ये ही व्हिडिओ आपण डिवाइड केलेली. तर बघून पहिल्या पार्टमध्ये आपण देवीच्या फोटोला ॲनिमेशन दिलं, इंटर स्लाइड अप ॲनिमेशन दिलं आहे. त्यानंतर बघून कीचे ॲनिमेशन या फोटोला आपण अप्लाय केलं आहे. त्यानंतर आपण आपल्या व्हिडिओचा सेकंड पार्ट इथे क्रिएट केलेला आहे. सर्वात आधी फोटो ॲड केला, त्यानंतर स्लोगन टेक्स्ट, मेन टेक्स्ट आणि शुभेच्छा टेक्स्ट ॲड करून त्या तिन्ही टेक्स्टला आपण ॲनिमेशन दिलं आणि एवढं केल्यानंतर जे तुमचे शुभेच्छुक फोटो असणार आहे हे सुद्धा इथे आपण ॲड केले. आणि ज्या टाईम फ्रेमवर तुम्ही शुभेच्छुक फोटो ॲड करणार आहे त्याच टाईम फ्रेमवर तुम्हाला डेट पीएनजीसुद्धा ॲड करून घ्यायची. तर बघून अशा प्रकारे ही व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला करून घ्यायची. इथं आपण बेसिक व्हिडिओ एडिटिंग केलेली. आता बघून या व्हिडिओमध्ये आपल्याला पार्टिकल इफेक्ट, ओव्हरले इफेक्ट अप्लाय करायचे. त्यासाठी बघून तुम्ही स्टार्टिंग पॉइंटला, स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्ही लेअरवर क्लिक करा. लेअरवर क्लिक केल्यानंतर फाईलमध्ये तुम्हाला ती व्हिडिओ भेटून जाईल. सिंपल ॲड करा, फिट टू स्क्रीन इथे इनेबल करा. फिट टू स्क्रीन इनेबल केल्यानंतर याचा जो ब्लेंडिंग मोड आहे आपल्याला चेंज करायचा आहे. स्क्रीनवर याचा ब्लेंडिंग मोड इथे तुम्हाला सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर बघून याला तुम्हाला बॅक साईडला अप्लाय करायचं आहे. त्यासाठी 3 डॉटवर क्लिक करा. सेंड टू बॅक इथे सिलेक्ट करा. सेंड टू बॅक सिलेक्ट केल्यानंतर परत जे आपले बॅकग्राऊंड असणार आहे ते सुद्धा परत तुम्हाला बॅक साईडला टाकायचे आहे. त्यासाठी बघून परत ते बॅकग्राऊंड सिलेक्ट करून दोन्ही बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचे आणि सेंड टू बॅक इथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे. आता बघून इथे आपली मेन व्हिडिओ तयार झालेली. आता फक्त या व्हिडिओमध्ये आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय करायचे आहे. तर बघून ते इफेक्ट अप्लाय करण्यासाठी सर्वात आधी ही व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करावे लागणार आहे. तर बघून त्यासाठी इथे तुम्हाला शेअरचं ऑप्शन दिसतं, त्यावर क्लिक करून तुम्हाला रिझोल्युशन सेट करून घ्यायचे, फ्रेम रेट सेट करून घ्यायचे आणि सिंपल एक्सपोर्टवर क्लिक करायचे. तर चला बघून आता मी व्हिडिओ सर्वात पहिले एक्सपोर्ट करून घेतो. एक्सपोर्ट केल्यानंतर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणकोणते इफेक्ट अप्लाय करायचे हे मी तुम्हाला पुढे सांगतो. तर चला बघून आता मी व्हिडिओ पॉज करतो.
आता बनो तुम्ही पाहू शकता व्हिडिओ इथे आपले एक्सपोर्ट झालेले. एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला परत बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर परत तुम्हाला क्रिएट वर क्लिक करून पहिला रेशो सिलेक्ट करायचा आहे. पहिला रेशो सिलेक्ट केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला जेवढं तुम्ही एक्सपोर्ट केली ते इथे ॲड करून घ्यायची. ॲड करण्यासाठी तुम्ही मीडियावर क्लिक करा, एक्सपोर्टवर क्लिक करा आणि बनो ती व्हिडिओ इथे तुम्हाला ॲड करायची. ॲड केल्यानंतर परत तुम्ही स्टार्टिंग पॉईंटला आहे. स्टार्टिंग पॉईंटला नंतर तुम्हाला माहिती असेल 9 सेकंदाला आपण पहिला पार्ट इथे कंप्लीट केला होता. तर बनो डायरेक्टली जो तुमचा मार्क असणार आहे हा तुम्हाला 9 सेकंदवर सेट करायचा आहे. 9 सेकंदवर आल्यानंतर ही व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायची. टीमवर क्लिक करून जी तिसरा ऑप्शन आहे इथे इनेबल करायचं. इनेबल केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुमच्या समोर येणार आहे. इथे तुम्हाला मिडलला एक ऑप्शन भेटेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. तुम्ही पाहू शकता स्पीड टर्न हा इफेक्ट इथे मी डाउनलोड केला आहे. तर बनो हा इफेक्ट डाउनलोड करण्यासाठी सिंपल तुम्हाला गेट मोरवर क्लिक करायचे. गेट मोरवर क्लिक केल्यानंतर तो इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर सिंपल तुम्हाला त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 6 प्रकारचे इफेक्ट भेटून जातील. तुम्हाला जो पाहिजे तो इफेक्ट इथे तुम्ही अप्लाय करू शकता. सॅम्पलसाठी मी तुमच्या समोर हा इफेक्ट इथे अप्लाय करतो. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हा इफेक्ट दिसतोय. तर बनो हा इफेक्ट मी इथे सिलेक्ट केला आहे. सिलेक्ट केल्यानंतर मी सिंपल ओकेवर क्लिक करतो. आता बनो तुम्ही पाहू शकता जो आपला पहिला पार्ट होता आणि दुसरा पार्ट होता त्यामध्ये आपला एक ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय झालेला आहे. आता बनो हा जो आपला दुसरा पार्ट आहे हा जिथे कंप्लीट होतोय म्हणजे तुम्ही पाहू शकता जवळजवळ 17 सेकंदाला ही आपली पूर्ण व्हिडिओ रेडी झालेली. तर बनो पूर्ण ॲनिमेशन कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला रँडमली कुठे हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. परत बनो मी रँडमली हा मार्क सेट केलेला आहे. तुम्ही पाहू शकता 20 सेकंदाला हा सेट केला. परत बनो ती लेअर सिलेक्ट करतो, टीमवर क्लिक करून स्प्लिट करतो. स्प्लिट केल्यानंतर परत त्या ऑप्शनवर क्लिक करून परत जो स्पीड टर्न हा इफेक्ट मी डाउनलोड केला आहे त्यावर क्लिक करून पहिला इफेक्ट इथे अप्लाय करतो. आता बनो हा सुद्धा इफेक्ट तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे इथे अप्लाय झालेला आहे. एकदम भारी इफेक्ट आहे बनो. तुम्हाला जो वाटेल तो इफेक्ट इथे तुम्ही व्हिडिओमध्ये अप्लाय करू शकता. तुम्ही गेट मोरवर क्लिक करून भरपूर इफेक्ट इथे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड केल्यानंतर इथे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये अप्लाय करू शकता. तर बनो अशा प्रकारे हे ट्रान्झिशन इफेक्ट इथे तुम्हाला अप्लाय करून घ्यायचे. अप्लाय केल्यानंतर बनो इथे तुम्हाला हे जे सेटिंगचं ऑप्शन दिसतं त्यावर क्लिक करून जे व्हिडिओचं ऑप्शन दिसतं त्यावर यायचे आणि बनो जे व्हिडिओ फेड आउटचं ऑप्शन आहे ते तुम्हाला इनेबल करायचे. इनेबल केल्यानंतर याचा जो टाइम फ्रेम असणार आहे हा तुम्हाला 1 सेकंद सेट करायचे. सिंपल ओकेवर क्लिक करा. त्यानंतर बनो जो तुमचा एंडिंग पार्ट असणार आहे त्याच्या शेवटी थोडा डार्कनेस क्रिएट होणार आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या शेवटी एक फेडचा लुक आलेला आहे. तर बनो अशा प्रकारे हे तुम्हाला सेटिंग करून घ्यायची. सेटिंग केल्यानंतर इथं आपली पूर्ण व्हिडिओ झालेली. आता फक्त बनो या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑडिओ ॲड करायचे. ऑडिओ ॲड करण्यासाठी सिंपल तुम्ही ऑडिओवर क्लिक करा. तुम्हाला जे सॉन्ग पाहिजे ते तुम्ही इथे ॲड करू शकता. तर बनो अशा पद्धतीने ही व्हिडिओ तुम्ही क्रिएट करू शकता. एकदम मी तुम्हाला ही व्हिडिओ प्ले करून दाखवून देतो. तुम्ही पाहिलं असेल स्टार्टिंगला आपण इंट्रो पार्ट ठेवला होता. इंट्रो पार्ट कंप्लीट झाल्यानंतर ते इंट्रो आणि जो आपला सेकंड पार्ट आहे त्यात आपण एक ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय केला आहे. तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे तो लुक आपल्या व्हिडिओला अप्लाय करतोय. आणि बनो जिथे आपली दुसऱ्या पार्टचं ॲनिमेशन कंप्लीट होतं, जिथे आपली पूर्ण व्हिडिओ ॲनिमेट होते, त्यानंतर रँडमली आपण एक मार्क सेट केला, त्या मार्कवर ट्रिम करून तिथे सुद्धा आपण एक ट्रान्झिशन इफेक्ट अप्लाय केला आहे. तर बनो अशा प्रकारे हे तुम्ही व्हिडिओ क्रिएट करू शकता. व्हिडिओ क्रिएट झाल्यानंतर सिंपल तुम्हाला आता एक्सपोर्ट करायचे. एक्सपोर्ट करण्यासाठी परत तुम्ही शेअरवर क्लिक करा. इथे तुम्हाला रिझोल्यूशन आणि फ्रेम रेट सेट करून घ्यायचे आणि सिंपल एक्सपोर्टवर क्लिक करायचे. तर बनो अशा प्रकारे आपले ट्युटोरियल कंप्लीट झालेले. यात मी तुम्हाला नवरात्री उत्सवानिमित्त बॅनर व्हिडिओ कशी क्रिएट करायची हे सांगितलेले. एकदम सिंपल प्रोसेस आहे बनो, खूप इझी प्रोसेस आहे. सगळं मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे. कुठे तुम्हाला कोणतं मटेरियल ॲड करायचं आहे, कोणत्या टाइम फ्रेमवर ॲड करायचं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. तर बनो कसं वाटलं ट्युटोरियल मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा. आणि जर बनो तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि पहिल्यांदाच आपले ट्युटोरियल बघत असाल तर बनो सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका. कारण बनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे ट्युटोरियल येत असतात. तर चला बनो भेटूया पुढच्या ट्युटोरियलमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.